विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नव्या युगाचे गाणे या कवितेचा स्वाध्याय अभ्यासूया. प्रश्न एक, हे केव्हा घडेल ते लिहा. अ, दिव्य क्रांती. उत्तर, विज्ञानाचा प्रकाश पसरल्यावर दिव्य क्रांती घडेल. आ, शून्यातून विश्व उभारेल. उत्तर, भव्य जिद्द निर्माण झाल्यावर शून्यातून विश्व उभारेल. ई, दुबळेपणाचा शेवट. उत्तर, नवी चेतना अंतरंगात स्फुरेल तेव्हा दुबळेपणाचा शेवट होईल. प्रश्न दोन, खालील चौकटीतील घटनांचा पद्य पाठाद्वारे योग्य क्रम लावा. उत्कर्षाचा आणि प्रगतीचा मार्ग दिसला, विज्ञानाचा प्रकाश आला, क्रांती घडली, हृदयातील अशांततेचा वणवा विजला, नैराश्य नष्ट झाले. उत्तर, योग्य क्रम. एक, विज्ञानाचा प्रकाश आला. दोन, क्रांती घडली. तीन, हृदयातील अशांततेचा वणवा विजला. चार, उत्कर्षाचा आणि प्रगतीचा मार्ग दिसला. पाच, नैराश्य नष्ट झाले. प्रश्न तीन, खालील अर्थांच्या ओळी शोधा. अ, माणसाच्या अंगी चिकाटी असली तर तो काहीही साध्य करू शकतो. उत्तर, शून्यामधूनही विश्व उभारू जिद्द असे भव्य. आ, माणसाच्या अंगात जोश आणि नवीन आशा निर्माण होतात. उत्तर, नसानसातून जोश उसळतो नव आशा चित्ती. प्रश्न चार, तक्ता पूर्ण करा. कवीला नको असणाऱ्या गोष्टी. एक, खिन्नता. दोन, दुबळेपणा. तीन, नैराश्य. विज्ञानामुळे प्राप्त होणाऱ्या गोष्टी. एक, दिव्य क्रांती. दोन, प्रगतीचा नवा मार्ग. तीन, नवयुग येते. प्रश्न पाच, तुमच्या शब्दात स्पष्ट करा. अ, नवसूर्य पहा उगवतो, संघर्ष पहा बहरतो या शब्दसमूहातील कल्पना सोदाहरण स्पष्ट करा. उत्तर, नवसूर्य पहा उगवतो या ओळीतून कवींनी विज्ञानाच्या प्रकाशरूपी सूर्याला नवसूर्य म्हटले आहे. विज्ञानरूपी प्रकाश आला की सर्वत्र दिव्य क्रांती घडते. शून्यातून विश्व निर्माण करण्याची नवी जिद्द मनात निर्माण होते. हृदयातील अशांतता नष्ट होते. उत्कर्षाचा आणि प्रगतीचा नवा मार्ग सापडतो. म्हणजेच विज्ञानाच्या प्रकाशरूपी नवसूर्यामुळे नवयुग उदयास येते. संघर्ष पाभरतो या ओळीतून कवींनी अंधश्रद्धा लांछनास्पद प्रथा याविरुद्ध संघर्ष उभारणे आणि एकजुटीने लढा देणे गरजेचे आहे. तसेच विज्ञानाच्या प्रकाशरूपी नवसूर्यामुळे संघर्ष पेट न घेता फुलांप्रमाणे बहरतो आणि उत्कर्ष होतो असे कवींनी म्हटले आहे. आ, कवितेतून व्यक्त होणारा कवीचा आशावाद स्पष्ट करा. उत्तर, विज्ञानरूपी प्रकाश सर्वत्र पसरल्यावर दिव्य क्रांती घडून येईल. शून्यातून विश्व निर्माण करण्याची नवी जिद्द मनात निर्माण होईल. उत्कर्षाचा आणि प्रगतीचा नवा मार्ग सापडून हृदयातील अशांतता नष्ट होईल. निराशेची होळी होऊन नवे तेज अवतरेल आणि संघर्ष संपेल. अनुरेणूतील शब्द प्रकट होऊन समाजाला पुढे चला, प्रगती करा असे सांगतील. अशा प्रकारे नवयुग उदयास येईल असा आशावाद कवितेतून व्यक्त झाला आहे.
पुढचा प्रश्न खेळूया शब्दांशी। अ कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधा व लिहा। उत्तर एक पूर्ती क्रांती, दोन दिव्य भव्य, तीन विजला दिसला, चार गेले आले, पांच ज्वाला माला, सहा उगवतो झळपतो बहरतो। आ खालील शब्दांचे समानार्थी शब्द कवितेतून शोधून लिया। एक उजेड प्रकाश, दोन तेज प्रभा, तीन रस्ता मार्ग, चार उत्साह जोश। पुढचा प्रश्न उपक्रम। आ वैज्ञानिक प्रगतीमुळे घरात आलेल्या व जीवन सुलभ करणाऱ्या वस्तूंची यादी करा। उत्तर एक लाईटचा बल्ब, दोन पंखा, तीन फ्रीज, चार वॉशिंग मशीन, पांच मिक्सर, सहा कंप्यूटर। पुढचा प्रश्न प्रकल्प। विज्ञानातील प्रगतीमुळे विविध क्षेत्रात नवनवीन साधनांची भर पडली आहे, त्यांचा शोध घ्या व या क्षेत्रातील साधनांची खालील तक्त्यात नावे लिहा। तुम्ही लिहिलेल्या साधनांची माहिती मिळवा। क्षेत्र या क्षेत्रातील नवनवीन साधने। एक बांधकाम साधने, एक बार कटिंग मशीन, दोन कॉन्क्रीट मिक्सर मशीन, दोन शिक्षण साधने, एक डिजिटल बोर्ड, दोन प्रोजेक्टर, तीन वैद्यकीय साधने, एक MRI मशीन, दोन व्हेंटिलेटर, चार हवामानशास्त्र साधने, एक रडार, दोन मानवनिर्मित उपग्रह, पांच कृषी साधने, एक स्प्रेयर, दोन ट्रैक्टर, सहा मनोरंजन साधने, एक टीवी, दोन बगीचा, सात खगोलशास्त्र साधने, एक कैमेरा, दोन दुर्बीन, आठ संरक्षणशास्त्र साधने, एक लढाऊ विमान, दोन बंदूक। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नव्या युगाचे गाणे या कवितेचा स्वाध्याय अभ्यासला। थँक्यू।